कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा आणि सबस्क्राइब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायदा मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, मंडळी माहेरी गेलेल्या पत्नी विरुद्ध कारवाई कशी करायची किंवा माहेरी गेलेल्या पत्नीमुळे मुलांच्या शाळेचा तोटा होत असेल तर पुढील कारवाई कशी करायची, हा महत्वाचा व्हिडिओ आहे. म्हणजे ताब्याचा असेल किंवा भेटण्याचा असेल, मुलांना भेटण्याचा असेल, याबाबतचं या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे आणि याबाबतचं या व्हिडिओमध्ये विश्लेषण करणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ महत्वाचा आहे, त्यामुळे सेव्ह करायला, शेअर करायला, डाउनलोड करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओचा विषय आहे की माहेरी गेलेल्या पत्नीवर सगळ्यात प्रथम कारवाई काय करायची आणि त्याच्यामुळे जर मुलांच्या शाळेचं किंवा मुलांचं नुकसान होतं किंवा मुलांना भेटता येत नाहीये तर आपण काय कारवाई करू शकता. तर मित्रांनो, आजच्या विषयाला सुरुवात करीत असताना मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या पत्नीला नोटीस पाठवून ह्या सगळ्या गोष्टी करणार का? तर मित्रांनो, म्हणून मी सुरुवातीलाच या गोष्टी सांगतोय की या गोष्टीला जर तुम्ही नोटीस पाठवून उत्तर मागत राहिला किंवा नोटीस मागून कारवाई करत राहिला तर मित्रांनो, तुम्हाला न्याय मिळणार नाही. कारण की तुम्ही नोटीस पाठवल्यामुळे ती देखील कुठं जाईल? वकिलांकडे जाईल. तिला वकिलाच्या दरवाजा, वकिलाच्या घराचा रस्ता कोणी दाखवला? तुम्ही दाखवला. आणि त्यानंतर मग ती तुमच्यावर उत्तर देऊन किंवा आणखीन काही काही केसेस करत राहील. तर मित्रांनो, त्यामुळे अशा नाजूक गोष्टीमध्ये लगेचच डिवोर्सकडे न जाता किंवा लगेचच त्या गोष्टीकडे न जाता, तुम्हाला डिवोर्स पाहिजे असेल मग काय हरकत नाही, पटकन जायचं, त्याला वेळ अजिबात अवधी घालवायचा नाही, कुठलाही वेळ जवडायचा नाही. परंतु जर सर्वात पहिल्यांदा जर आपल्याला वाटत असेल की आता हे नांदायची शक्यता आहे किंवा मला नांदवायचं, मला तोडायचंच नाहीये आणि पत्नीवर कारवाई तर करायची किंवा नाही कारवाई करायची, माझ्या मुलांचा तोटा होतोय, मुलांच्या शाळेचा तोटा होतोय, मुलांना भेटता येत नाही, या गोष्टी पहिल्यांदा न्याय मिळवायचा तर काय करायचं? तर मित्रांनो, अशा केसमध्ये डिरेक्टली पहिल्यांदा वकिलांची नोटीस पाठवायच्या वांगडीत पडू नका, असा माझा पुन्हा एकदा सल्ला आहे. तर मित्रांनो, या केसमध्ये काय करणार तुम्ही? तर या केसमध्ये पत्नीची पोलीस चौकशी लावण्याचा पुन्हा एकदा आपल्याला चांगला अपग्रेडेड सल्ला किंवा चांगला आपल्याला अपग्रेडेड सोल्युशन आहे. मग यामध्ये आम्ही काय करतो? तर यामध्ये आम्ही त्या पत्नीची डायरेक्ट वरिष्ठ स्तरावरून चौकशी लावतो आणि वरिष्ठ स्तरावरून चौकशी लावल्यावर पोलीस स्टेशनमध्ये तुमच्या त्या पत्नीला बोलवलं जातं. तुमच्या पत्नीला बोलवलं गेल्यावर तिथं आम्ही देखील ट्रेनिंग देखील घेतो की पत्नीला साईडला घेऊन काय प्रश्न विचारायचे, काय प्रश्न विचारून रेकॉर्डिंग करायची. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न असतात, नाहीतर तुम्ही म्हणाल ते प्रश्न मला सांगा, नाही तर तेही मी शक्यतो सांगितलं असतं. परंतु प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न असतात, प्रत्येकाची वेगवेगळी स्टोरी असते, त्यानुसार आम्ही आमच्या क्लायंटला सांगतो की काय विचार, काय रेकॉर्ड कर, कोणत्या डिव्हाइसमधनं रेकॉर्ड कर, ह्या गोष्टींचं सल्ला आम्ही देतो. आणि त्यामध्ये काय होतं की मग आपण या महत्वाच्या मुद्द्यावर येऊया की पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर काय होतं. बघा, पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर ते पोलीस त्यांना विचारतात किंवा तू नांदत नाहीये, हो, मुलांना भेटू देत नाहीये, हो किंवा नाही म्हणेल. मग तिथं काय होतं की पोलीस स्टेशन त्यांना सांगतात की कोर्टामध्ये झालंच झालं, परंतु तू जे करते मुलांना रोखते भेटायला ते चुकीचं करते, बेकायदेशीर करते, तर तू तसं करू नये, तू त्यांना भेटायला दे. मग काय होतं की पत्नीला पण सल्ला मिळालेला असतो की तिथं विरुद्ध वागू नये. जसं तुम्ही नाही का घटस्फोटच्या केसमध्ये म्हणता की मला नांदवायचं किंवा पोटगीच्या केसमध्ये म्हणता मला नांदवायचं, तुम्हाला नांदवायचं नसलं तरी म्हणता की मला नांदवायचं, तसंच तुमची पत्नी देखील काय करते, त्या पोलिटिशियनला म्हणते हा हा मला तिला त्यांना पोरांना भेटायला काय अडचण नाही, अशी ती लेखी देऊन टाकते. आणि मग त्या गोष्टीचा फायदा घ्या, मुलांना भेटा, आराम करा, घरी घेऊन जावा, फिरायला घेऊन जावा, तुमच्याकडे ठेवा. म्हणजे तुमच्याकडे ठेवायचा अर्थ असा करू नका की परत तिला भेटायला देऊ नका, तुम्हाला काय समजायचं समजा. परंतु प्रश्न महत्वाचा आहे किंवा उत्तर महत्वाचं आहे यामध्ये, या गोष्टीमधलं, की मुलांना भेटण्यासाठी किंवा त्यांची शाळा बुडते म्हणून डायरेक्टली बाकीच्या कारवाया करत बसण्यापेक्षा आधी पोलीस कारवाई जर केली तर त्यामध्ये पोलीस त्या मुलांची शाळा न बुडण्यासाठी किंवा तोटा न होण्यासाठी किंवा तुमची भेट होण्यासाठी किंवा बाकीच्या अशा गोष्टी होण्यासाठी एक चांगला मध्यम मार्ग काढून देऊ शकतात. आणि त्याचा लेखी अहवाल त्यांना परत त्या वरिष्ठ पातळीवर द्यायचा असल्यामुळे त्याची परत तुम्ही कॉपी काढा आणि मग जर त्याचं पालन जर त्या पत्नीने केलं नसेल तर तुमच्या केसमध्ये वापरा, झाली तुमची केस स्ट्रॉंग. त्यामुळं पहिल्यांदा मुलांचा ताबा मिळत नाहीये किंवा मुलांना भेटायला मिळत नाहीये, मुलांचं शाळेसाठी होत आहे वगैरे वगैरे, या उद्देशांसाठी नोटीस पाठवणं किंवा कोर्टात जाणं नको. खालच्या खालीच तुमच्या या गोष्टी मिटू शकतील आणि खालच्या खालीच तुम्हाला या केसेसमध्ये न्याय मिळू शकेल. तर मित्रांनो, प्रत्येक केसला वकिलांची नोटीस हाच मार्ग करणे आणि दोन दोन महिने शांत आयडियली बसून राहणे, बिलकुल दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. ज्यावेळेस तुमची पत्नी जात असते, ज्यावेळेस तुमची पत्नी जाऊन एक महिना दीड महिना होतोय, कधी कधी तर मी दोन दिवसात सुद्धा कारवाई करण्याचा सल्ला दिलाय. कारण की तुमची पत्नी जर जाऊन दोन दिवसात जर तुमच्यावर खोट्या तक्रारी करत असेल, खोटी 498 करत असेल, खोटी पोटगीचे केसेस करत असेल, काय करत असेल, तर मग तुम्ही काय करणार?
म्हणून अशा वेळी अनेक वेळा मी पोलीस स्टेशनला प्री लेटर करून द्यायची पण पद्धत काढलेली आहे. प्री लेटर मी तुम्हाला सांगतो की तुमची पत्नी गेली आहे, तुम्ही पटकन जाऊन द्या ना की माझी पत्नी गेलेली आहे, माझी पत्नी वेगवेगळ्या कारणास्तव गेलेली आहे, मी त्याच्या विरुद्ध सविस्तर कारवाई करणार आहे, पण तोपर्यंत ती माझ्यावर खोटी कारवाई करू शकते, त्यातून मला संरक्षण मिळावं. म्हणजे काय होतं, नंतर जेव्हा तुम्ही आमच्याकडे येता त्यावेळेस आपण त्याची डीप किंवा दुसऱ्या तुमच्या वकिलांकडे जाता, तर त्याच्यावर त्याची डीप म्हणा किंवा त्याच्यावर त्याची सविस्तर कारवाई करता येईल, परंतु तोपर्यंत तुम्हाला एक प्रोटेक्शन लेटर मिळून जाईल. तर मित्रांनो, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत करणं. प्रत्येक वेळेस कोर्टातच जाऊन किंवा प्रत्येक वेळेस नोटीसेस पाठवून तुम्हाला न्याय मिळेल असं नाही, तर प्रत्येक वेळेस आपला आपण किती कॉन्शियस आहे, आपण आपल्या केसमध्ये किती दोळसपणे पाहतोय हे करणं, हे बघणं महत्वाचं आहे. त्यामुळं तुमच्या मुलांच्या गोष्टींसाठी किंवा इतर छोट्या छोट्या तुमच्या लीगल गोष्टींसाठी, लीगल गरजांसाठी तुम्हाला डायरेक्टली ते करण्याची गरज नाही, तर पोलीस कारवाईमध्ये देखील तुम्हाला न्याय मिळू शकतो. तर मित्रांनो, कसा होता आजचा व्हिडिओ याच्याबद्दल आपण कमेंटमध्ये नक्कीच कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. आजच्या व्हिडिओवरती मला रजा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.